हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज ऊन थंडी दोन्ही पण आहे. मी दाखवते इना काय करते. इनाचं काय चालू आहे? से हाय टू एव्हरीवन. इनाचं ॲपल खाणं चालू आहे. से हाय. आज मी तुम्हाला दाखवणार आहे इथे सेकंड हँड मार्केट कसे असतात ते. तर आम्ही आता तिकडेच निघालो. आज सॅटर्डे संडे आहे आणि अजून एक जिथे आम्ही नेहमी जातो झाडं घेण्यासाठी ते आज चालू आहे. आज तुम्हाला दाखवते मी झाडं. म्हटल्यावर मला ते हे होते त्या दिवशीचा व्हिडिओ नव्हता का, हिला किती घेतलं तर बसच होत नाही ते व्हिडिओ आठवला. त्या एरियामध्ये गेलं तर तिथे म्हणजे जायचंच आहे एक वेळेस. झाडं घेऊ पण पाहून तरी यायचं. हो ते आहे. आम्ही पाहून आज पाहून यायला जात आहे कारण संडे आहे तरी पण चालू आहे ते. एक ते सहा वाजेपर्यंत चालू आहे. तर आता आम्ही तिथे पण जाणार आहे आणि तुम्हाला सेकंड हँड मार्केट इथे कसे असते ते पण दाखवणार आहे. मी इना दाखवते. इना काय करते? अरे इना झोपली. लगेच झोपली इना. आज आम्हाला एक इन्व्हिटेशन आलं होतं बर्थडे साठी पण ते इथे नव्हतं स्टुटगार्ड मध्ये, ते मानहाइमला होतं. इथून म्हणजे 2 तास लागतात का मानहाइमला? पण ते बर्थडे पार्टी होती आज 5 वाजता संध्याकाळी. कारण मग संध्याकाळी बर्थडे पार्टी असल्यावर मग अजून यायला इना लहान असल्यामुळे तेवढं असं वाटलं की नाही जायला पाहिजे म्हणून मग आम्ही गेलो नाही. तर आपण नेक्स्ट टाइम बहुतेक तर नेक्स्ट वीकमध्ये या कधीतरी पण तिच्याकडे जाऊन यायचं आहे आम्हाला. कारण खूप दिवस झाले ती ये म्हणते मानहाइमला पण तिकडे काय जाणं होत नाही. 5 वाजता जर गेलो तर मग यायला उशीर होईल. हा मग 5 ला बर्थडे पार्टी, मग अजून मग 8 वाजले असते बहुतेक तर. 5 ला म्हणजे 5 लाच होत नाही ना, त्याला वेळ लागते. ते पण आहे. त्यामुळे वेळ होते. मग घरी आपण 11-12 असं आलो असतो आणि मग उद्या सकाळी पण मला जॉबला पण जायचं. मग सकाळी उठायचं पण मग हे झालं असतं. उद्याचा दिवस खराब गेला असता. झोप पण झालं नसते व्यवस्थित. ते पण आहे. त्यामुळे मग आम्ही आजचा प्लॅन कॅन्सल केला आणि मग दुसरा प्लॅन डिसाईड केला. तिकडे हे सेकंड हँड मार्केट तुम्हाला दाखवा असं वाटलं मला म्हणून आम्ही तिकडे निघालो. आम्ही तुम्हाला दाखवते तिथे पोहोचल्यावर सेकंड हँड मार्केट कसं असतं ते.
ड्रायव्हर सीटवर बसायचं ना. तिकडून जा तिकडून. Ich bin leider schon verkauft. म्हणजे हे ऑलरेडी कोणीतरी घेतलेली आहे इथं तसं लिहिलंय. किती मस्त आहे. ओपन टॉप आहे, टू सीटर आहे. Ich bin bereit verkauft. ही पण आहे. ती फरकाउफ्ट झालेली आहे. हे फरकाउफ्ट आहे दोन्ही, म्हणजे विकलेले आहेत दोन्ही पण. ही हिज भे पण नाही आहे, विकलेली आहे. ही ही बघायची. जे जे दरवाजे बंद आहेत त्याचे सगळे विकलेले आहेत. ही इलेक्ट्रिक आहे, किती छान आहे. पापा हे इथेच, पापा या कार मध्ये. कशी आहे स्क्रीन? किती भारी आहे त्याची. किती मस्त आहे. अरे वा, जस आपण हॉटेल्स मध्ये जातो तसच. इथून आहे, इथून याला काय म्हणतात हे, इथून. हा सनरूफ. मस्त आहे कलर पण. डिस्प्ले आणि इथे पण पूर्ण पूर्ण ऍप्स आहेत. टेलिफोन, वेदर, वेदर पण. आता एक मिनिट हा, आता हे वेदर स्टँडर्ड इंडियन कुठं आहे चालू. नांदेडच काय? नांदेड त्याच्यावर, नांदेडच येत हो. मा आले थांब येणो. त्याच्यावर बहुतेक फक्त युरोपचे जेवढे हे आहेत शहर आहेत त्यांचं इथं येईल. नांदेडचं टाकून बघायचा प्रयत्न केला पण नांदेडचं तर काही आलं नाही अजून. हा तर नांदेड इथे येणार पण नाही. ओके किती स्पेस आहे. हो सीट सीट पण खूप खान, म्हणजे एकदम खाली आहे. त्याच्यानंतर इनाला आम्ही तिथे खेळायला आणलं होतं. इना मस्त खेळते, इकडे तिकडे पळत आहे इना. कशी पळते. तिथे चढत चढत आहे. आली इथे काहीतरी सांगायला. काय झालं? काय तर सांगायला आली होती, गेली माझ. पापा आता येईल इकडून.
मज्जा येते तिला खूप. एन्जॉय करत आहेत जेवण, मग केक्स, अजून दाखवते मी काय काय इथे. इथे स्पोर्ट्स बाईक्सचे पण हे आहेत, ड्रेस आहेत इथे. इथे असं रोल केल्यावर जे आलं तुम्हाला तर सॉरी. इथे वाईन्स आहेत या शॉपमध्ये, वाईन. इथे ग्रिल चालू आहे, इथे ग्रिल म्हणजे विकत आहे ते लोक, ब्रेडमध्ये टाकून हे देतात. इथे चॉकलेट्स विकण्यासाठी आहेत, चॉकलेट्स. तर ते सेकंड हँड शॉप असं काही नाही आहे इथे, इथे तसंच चालू आहे. मला वाटलं होतं ते सेकंड हँड शॉप आहे म्हणून, पण नाही तसं काही. इकडे आईस्क्रीम्स आहे. हे इना आणि इनाचे पप्पा इथे आहेत. हिरू, तुला आईस्क्रीम खायची? We'll give ice cream to her. That's a little ice cream. Huh? Nako ka? Te lekran sati. तुला बसायचं त्याच्यावर? लहान लेकरांसाठी नाही आहे वाटत ते, मोठ्यांसाठी. थंड आहे वा, पापा नको म्हणतात आईस्क्रीम. ओके, खरंच खूप थंड आहे. ते पाहण्यासाठी आलो आहेत ना, ते सगळे आजूबाजूलाच होते. ट्रे हे कारचं पण ते बाजूलाच होतं. आणि ते मी जे म्हणत होते सेकंड हँड शॉप जे की नव्हतं ते. हां, काय दिसत नाही हो, इथं सेकंड हँड शॉप दिसलं नाही कुठं. नसतं राहतात इथे नेहमी सेकंड हँड शॉप्स. तर सगळे आजूबाजूलाच आहे, त्याच्यामुळे ते टू व्हीलरचं जे होतं काय म्हणतात त्याला, स्टंट्स, हां ते जे होतं ते पण. अच्छा, ते BMW चे होते का? हां ओके, त्यांच्या शॉपच्या बाजूला आहेत ना. हां, ते सगळं बाजूबाजूलाच होतं, त्याच्यामुळे मग मी तुम्हाला दाखवलं. आता आम्ही इथे आलोत, दाखवते आता कुठं आलोत. फ्युचर इथे आलोत, जे की मी जिथून नेहमी झाडं घेते तिथं
तर तिथं थोडं दाख तिथे इथला व्हिडिओ तर मी काही काढणार नाही आहे, पण दाखवत म्हणजे याच्यानंतर आम्ही आता घरी जाऊ मग. काय भेटलं काय भेटलं? हा नाईस, यस बेबी. काय भेटलं? काय ते शूट्स म्हणला ना, हे भेटलं आता. मला काय भेटलं? एक बलून भेटलं. तुला एक बलून काय ओपन करायचं काय? एप्रॉन आहे, एप्रॉन आहे ग्रिल करता वेळेस. मस्त भेटलं, नाईस. हे ऍपलच आहे, हे आज मी घेतलं झूम. नाही मला एकदाच घ्यायचंच होतं ऍपलचं. इथं ऍपल्स पण आलेत आणि त्यांना विचारलं, या इथे जे आहेत त्यांनी त्यांना विचारलं, त्यांनी म्हणले की आम्ही एक महिन्यासाठी इंडियाला जात आहे, तेवढं काय नाही म्हणले, जाता वेळेस पाणी टाका. काही म्हणजे जर मेले तर काय, आपली जिम्मेदारी आहे ना त्यांची. आजी बोलली टाकते, पण आता आजीवर जिम्मेदारी आहे. कितीला भेटलं आपल्याला? 23 युरोच आहे आणि 15% ऑफ आहे याच्यावर. ऍपल खाता येतील. आम्ही घरी आलोत आणि मग थोडा आराम केला आणि ही रूम दाखवायची होती मला तुम्हाला, आम्ही ऑफिस रूम कसं हे केलं ते. तर मला वाटलं की हे सगळं थोडंसं आवरून मग दाखवायला पाहिजे. मग आता आवरली आणि दाखवते तुम्हाला आम्ही कशी बनवली ऑफिस रूम. ते इथे साईड ड्रॉअर ठेवलं आहे आणि इथे छानसं झाड ठेवलं, इथे चेअर. अजून याच्यात काही लावलं नाही आहे त्याच्यामुळे. आणि इथे झाड ठेवलं आहे मस्त. हे हॉलमधलं आहे, मी योगा व्हिडिओसाठी ठेवलं इथे. आणि हे इथे एक साईड ड्रॉअर आहे, अशी आहे ऑफिस रूम. मस्त वाटत आहे आता सगळं. समोरचं फर्निचर आणि हे फर्निचर थोडंसं सिमिलरच आहे, ते व्हाईट कलर आहे आणि हा थोडासा क्रीमिश कलर असल्यासारखा आहे, कारण इनाच्या पप्पाला थोडासा असा कलर आवडतो, त्याच्यामुळे मग आम्ही असं घेतलेलं आहे. आणि मला पूर्ण व्हाईट हवा असतो. तर असं आहे, तर मस्त वाटतं. इथून चांगला व्ह्यू पण आहे आणि इथे मी ते ॲपलचं आहे, इथे ॲपलचं ठेवलं आहे, ते लावायचं आहे मला. या साईडून असं दिसतं, छोटीशीच रूम आहे, त्याला चांगलं आपण डेकोरेट केलं आहे आम्ही. आहे इथून असं दिसत, मस्त वाटते खूप. आता अजून सामान पण ठेवायचं याच्यामध्ये, तर सामान ठेवू आम्ही हळूहळू हळू. झाड ठेवल्यावर किती छान वाटतंय कोणचं पण घर, घरा म्हणजे रूम मध्ये ठेवल्यावर. इथे आणायचे आम्हाला, इथे मी आता हॉल मधलाच ठेवलं, इथे मस्त आणेल मी कोणचं तरी छान. असं केलं आम्ही. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.